शरूदर द्याव सांगितो तिना ब्रह्म विष्णुर महेश रुदर द्याव सांगितो तिन ठाई ठाई कार्य ही देवाला दिलं तो वाटून ठाई ठाई कार्य देवाला दिलं तो वाटून नवखंडाची घडमोड केली भोळ्या शंकरानं नवखंडाची घडमोड केली भोळ्या शंकरानं भोळ्या शंकरानं नव हातामध्ये खर्ग घेऊन भोळ्या शंकरानं नव हातामध्ये खर्ग घेऊन नवखंडाला अन्न पुरविलं धंत्या विष्णून नवखंडाला अन्न पुरविलं धंत्या विष्णून धन्यत विष्णू नव धणी तो कर्त नारायण धंत्या विष्णू नव धणी तो कर्त नारायण तीन ताळाचं अक्षर लिहिलं ब्रह्मदेवान तिन्ही ताळाचं अक्षर लिहिलं ब्रह्मदेवान ब्रह्मदेवान व हातामध्ये दौत कलम घेऊन ब्रह्मदेवान व हातामध्ये दौत कलम घेऊन ब्रह्म विष्णू महेश रुद्र द्याव सांगितो तिन तिन ठाई ठाई कार्य ही देवाला दिल्या तो वाटून वाटून नवखंडाची घडमोड केली त्या भोळ्या शंकरानं हातामध्ये खर्ग घेऊन शाबास नवखंडाला अन्न पुरिवलं धनत्या विष्णून आणि धनी तो करता नारायण शाबास तीन ताळाचं अक्षर लिहिलं त्या ब्रह्मदेवान हातामध्ये दवत कलम घेऊन तीन ताळाचं अक्षर त्या ब्रह्मदेवाने लिहायचं लिहायचं मनुष्य जन्माला आला की सटवीचं अक्षर लिहायचं त्याच्या दैवात काय आहे ते लिहायचं शाबास नवखंडाला अन्न पुरवलं त्या विष्णून मनुष्याला अन्न पुरवायचं काम त्या विष्णून करायचं शाबास शाबास जगाची उत्पत्ती आणि घडामोड त्या श्री शंकराने करायची करायची म्हणून या देवांच्या बाया हा पार्वती बर सावित्री आणि लक्ष्मी शाबास शाबास यांना असा गर्व झाला कसा बरं कि जर आमचे हे देव एवढे थोर आहेत तर आम्ही त्यांच्या बायका आम्ही तर फार श्रेष्ठ असायला हवं शाबास आमच्या सारख्या या जगामध्ये श्रेष्ठ बाया कुणी नसाव्यात असा गर्व त्या पार्वती सावित्रा आणि लक्ष्मीला झाला होता शाबास नारद मुनी मनात विचार करतात आपण सर्व देवधर्मात कळलावली बरोबर आहे परंतु एक दिवस जाऊन सावित्री लक्ष्मी आणि पार्वती यांच्यात कळ लावावी यांचे देव एका बाजूला आणि या तीन बायका एका बाजूला कराव्यात म्हणजे आपलं समाधान होईल शाबास नारदाचा धंदा म्हणजे कसा होता कसा होता कळ लावायचा शाबास आला ह्या वाड्याला की चालला पुढच्या वाड्याला मग नारद मुनी मनात विचार करून या तीन देवीमध्ये कळ लावण्यासाठी मग कैलासामध्ये कसा उतरला कसा उतरला नारदाची स्वारी उतरली पहा कैलासातनं नारदाची स्वारी उतरली पहा कैलासातनं पायी घुंगरू हातीची पळ्या खांद्या विणा घेऊन पायी घुंगरू हातीची पळ्या खांद्या विणा घेऊन पार्वत्ता बोलू लागली नारदा कारण पार्वत्ता बोलू लागली नारदा कारण काही पडले संकट नारदा का केलं येण काही पडले संकट नारदा का केलं येण काशीवरून जाऊन आलो रामेश्वरला जाण काशीवरून जाऊन आलो रामेश्वरला जाण भूक लागली म्हणून आलो वाड्या कारण आहे
घेऊन आलो वाड्या कारण अशा प्रमाणे नारायण 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 असे उद्गार काढीत काढीत नारद मुनी थेट त्या पार्वती सावित्री आणि लक्ष्मी ज्या ठिकाणी राहत होत्या त्या घरी आले दारामध्ये अलग केल्याबरोबर पार्वती म्हणते, काय बरं? अगं बाई म्हणले, आज आपल्या घरी नारद मुनी कसे आले बरं? काय पडले संकट नारदा का केलं येणं? शाबास. नारद मुनी म्हणतात, काय चुकून फिरत 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 मी इकडे आलेलो आहे. आलेलो आहे काय सांगायचं, गेलो तो रामेश्वरला, आता मला काशीला जायचं आहे. शाबास. तेव्हा भूक लागली म्हणून भोजन करण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे. असं पार्वती म्हणते, काय आम्हा सारख्या श्रेष्ठ बाया आणि फक्त जेवणाची गोष्ट तुम्ही काढता? बरोबर आहे. जेवण म्हणजे काय आहे? तर नारद मुनी तुम्ही थोडे थांबा थांबा, मी तुमच्यासाठी जेवण तयार करते. शाबास. नारद मुनी म्हणतात, आपण आलोय कळ लावायला, कळीचा पाया रचल्याशिवाय कळ लागणार नाही. बरोबर आहे. आपण पहिलं जेवण घ्यायचं आणि नंतर म्हणले कळ लावायची, पहिला पोटोबा आणि मग म्हणले विठोबा. शाबास. मग नारद मुनी साठी मग त्या तिन्ही बायांनी जेवण कसं तयार केलं? कसं केलं बरं? गेले रंग माल घेऊन करते भोजन की आनंदान, गेले रंग माल घेऊन करते भोजन की आनंदान, गेले रंग माल घेऊन करते भोजन की आनंदान, गेले रंग माल घेऊन करते भोजन की आनंदान. उन पाणी घाली विसान टाकीला पाट रांगुळ्या भरून, उन पाणी घाली विसान टाकीला पाट रांगुळ्या भरून, उन पाणी घाली विसान टाकीला पाट रांगुळ्या भरून, उन पाणी घाली विसान टाकीला पाट रांगुळ्या भरून. तुपात तळते लाडू करंज्या ताजा, 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 येळते नकुल बोट व शेवया 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 ताजा. या आमटी आंबट कडी धयाची मजा, या आमटी आंबट कडी धयाची मजा, या आमटी आंबट कडी धयाची मजा, या आमटी आंबट कडी धयाची मजा. या भाजी फुरफुरीत शापू चुक्याच्या भाज्या, या भाजी फुरफुरीत शापू चुक्याच्या भाज्या, या भाजी फुरफुरीत शापू चुक्याच्या भाज्या, या भाजी फुरफुरीत शापू चुक्याच्या भाज्या. तुझ्या हातानं जीव वाढते जीव बंधू राया हो अशा प्रमाणे पार्वती सावित्री लक्ष्मी या बाईंनी जेवण तयार केलेलं आहे. नारदाला सांगितलं, काय सांगितलं बरं? नारद मुनी तुम्ही जेवा जेवा आणि काशी तीर्थाला निघून जावा निघून जावा. नारद म्हणतात, काय बरं, आपण आलोय कळ लावायला. बरोबर आहे. आता आपण काहीतरी कळ लावलीच पाहिजे लावली पाहिजे. तिन्ही बाया म्हणतात, नारदा जेवण कसं काय झालं? नारद म्हणतात, काय अगदी उत्तम तऱ्हेचं जेवण झालं. असं तेव्हा बाया म्हणतात, नारदा आम्हा सारख्या श्रेष्ठ बाया या पृथ्वी तलावर आहेत का? नारद म्हणतात, आता मात्र कळ लावायची वेळ आलेली आहे. बरोबर आहे. आता आपण यांना सांगावं आणि कळ लावून मोकळी व्हावं. वा वा. पार्वती बोलू लागली नारदा कारण, पार्वती बोलू लागली नारदा कारण, आम्हा सारख्या सत्वधारी बाया अशा आहे कोण? आम्हा सारख्या सत्वधारी बाया अशा नाही कोण? तुम्हा सारख्या सत्वधारी बाया अशा नाही कोण? तुम्हा सारख्या सत्वधारी बाया अशा नाही कोण? अनुसयाच्या नखाची सर होईना तुमच्या ना, अनुसयाच्या नखाची सर होईना तुमच्या ना.
असं म्हणल्यावर पार्वती सावित्रीनी लक्ष्मी या तिघी बायांना राग आला. आपण तीन देवाच्या तीन बायका बरोबर आहे, एवढ्या श्रेष्ठ असून या पृथ्वी तलावर अनुसया एवढी महान आहे. असं कसली जी अनुसया महान आहे बर हे आज म्हणले नारदानं आम्हाला सांगितलंय. नारदानं काय केलं? काय केलं बर? एवढं बोलून मोकळा झाला आणि नारदानं निरोप घेतला. नारद निघाले आणि नंतर आपल्या रंगमाली निघून गेले. इकडं पार्वती सावित्री लक्ष्मी या तिघींनी विचार केला, बर आता आपले देव जर आले आपण बसायचं रुसून. देव जर आले की त्यांना सांगायचं. काय सांगायचं? अनुसया माहूरगडाची ही एवढी महान जर आहे, मान आहे, तिचं सत्व घेऊन जर तुम्ही आला तर बरी गोष्ट आहे. बर तरच तुम्हाला जेवण खाणं वाव पिणं देणार. शाबास. जर का तुम्ही जर तिचं सत्व जर नाही आणलं तर तुम्हाला जेवण खाणं पिणं अगदी सर्व बंद. असं थोड्या वेळानं काय झालं बर? श्री शंकर विष्णू आणि ब्रह्मदेव हे आपल्या जेवणाच्या वेळी घरी आल्यावर सावित्री पार्वती लक्ष्मी यांनी दार लावून घेतलं. मग श्री शंकरानं पार्वतीला हाक कशी मारली? पार्वती म्हणून हाक मारे भोळा शंकर, पार्वती म्हणून हाक मारी भोळा शंकर. काही पडले संकट पार्वती दार घेतलं लावून. काही पडले संकट पार्वती दार घेतलं लावून. लक्ष्मी म्हणून हाक मारी विष्णू भगवान, लक्ष्मी म्हणून हाक मारी विष्णू भगवान. काही पडले संकट लक्ष्मी दार घेतलं लावून. काही पडलं संकट लक्ष्मी दार घेतलं लावून. सावित्र म्हणून सोकला ब्रह्म्याचा प्राण. सावित्र म्हणून सोकला ब्रह्म्याचा प्राण. श्री शंकर म्हणतात, पार्वती अगं दार जरी उघड आम्हाला दोन घास खाऊ दे बर, आणि नंतर अनुसयाचं सत्व घेण्यासाठी आम्ही म्हणले निघून जातो. शाबास. पार्वती म्हणते, देवा तुम्ही जर जेवला आणि जर नंतर जर तुम्ही विश्रांती जर घेतली तर देवा तुम्ही म्हणले 6 महिने तिकडे जाणारच नाही. बरोबर आहे. तर तुम्ही असं करा, काय तुम्ही पहिलं अनुसयाचं सत्व घेऊन या आणि मगच तुम्हाला अन्न पाणी भोजन देणार. शाबास. मग श्री शंकर म्हणतात, काय हरकत नाही, आस्तुरी हाट बालघाट आणि गायत्री हाट हे हट्ट पुरवायला पाहिजे. बरोबर आहे. मग पार्वती लक्ष्मी आणि सावित्री या तिघींचं म्हणणं ऐकून मग हे तिघे जण देव मग अनुसयाच्या घरी सत्व आणण्याकरिता कसे गेले. काशीचे ब्राह्मण देवते झाले तिघे जण, काशीचे ब्राह्मण देवते झाले तिघे जण, झाले तिघे जण चालले माहूर कारण. झाले तिघे जण चालले माहूर कारण. आडवी लागली गंगा थांबले शंकर भगवान, आडवी लागली गंगा थांबले शंकर भगवान. गंगेतील गाऱ्या घेतल्या श्री शंकरान. गंगेतील गाऱ्या घेतल्या श्री शंकरान. चालत बोलत आले त्या माहूरगडावर, चालत बोलत आले त्या माहूरगडावर. अलग निरंजन गाजविली जाऊन दारावर. आ ये जी, ये जी, ये जी, ये जी, ये जी.
गाजविली जाऊन दारावर अनुसया बोलूया लागली देवा कारण अनुसया ही बोलू लागली देवा कारण काही पडले संकट देवा तुम्ही झाला ब्राह्मण काही पडले संकट देवा तुम्ही झाला ब्राह्मण अनुसयाच्या द्वारी ते काशीचे ब्राह्मण निघून आलेले आहेत पण जाताना आडवी गंगा लागल्यावर शंकर भगवान थांबले गंगेतील गारा घेतल्या आणि श्री शंकरान आपल्या झोळीत ठेवल्या चालता बोलता त्या माहूरगडावर आलेले आहेत परंतु दारात उभं राहिल्यावरच श्री सती अनुसयाबाईनं ताबडतोब त्या देवांना ओळखलं श्री शंकर म्हणतात विष्णू म्हणतात ब्रह्मदेव म्हणतात आपण केवळ अनुसयाच्या दारात उभं राहिल्या अनुसाबाईनं आपलं ओळखलं खरोखरच धन्य अनुसय आहे बरोबर आहे काय सांगायचं अनुसया काय बरं आम्ही आलो काशीवरून आम्हाला पुढे तीर्थाला जायचं आहे आम्हाला भूक लागलेली आहे शाबास अनुसया म्हणते देवा तुम्ही बसा चंदनाचे पाठ देवाला बसायला दिलं आणि पंच पकवानाचं जेवण त्या बुवांना जेवायला वाढलेलं आहे शाबास श्री शंकर म्हणतात अनुसया हे पंच पकवानाचं जेवण आम्हाला नको आमच्या झोळीमध्ये ज्या गारा आहेत या गारा अशा शिजवायच्या बिन पाण्याच्या बिन जाळाच्या त्या गारेचा भात करून आम्हाला वाढायचा तर आम्ही जेवतो नाहीतर तुझं सत्व गेलं म्हणून समज आल्या रस्त्याने आम्ही निघून जातो अशा प्रमाणे श्री शंकर काय म्हणतात बिन पाण्याचा बिन जाळाचा गारेचा भात बिन पाणी बिन जाळाचा कर गारेचा भात नाहीतर तुझं सत्व गेलं सांगू दुनियात नाहीतर तुझं सत्व गेलं सांगू दुनियात बिन पाण्याचा बिन जाळाचा कसा होईल भात बिन पाण्याचा बिन जाळाचा कसा होईल भात नका नका मला छळू देवा जोडी ते हात नका नका मला छळू देवा जोडी ते हात नमो नमो र नारायणा सूर्य भगवंता नमो नमो र नारायणा सूर्य भगवंता दाव पाव संकटी विनवते तुला पतिव्रता दाव पाव संकटी विनवते तुला पतिव्रता बिन पाण्याचा बिन जाळ्याचा गारेचा भात करून आम्हाला वाढायचा नाहीतर तुझं सत्व गेलं म्हणून समज आम्ही निघून जाणार अनुसय म्हणते देवा बर बिन पाण्याचा आणि बिन जाळाचा भात कसा होणार आणि त्या तर नदी मधल्या गारा आहेत बरोबर आहे देवा मला असं काही छळू नका श्री शंकर म्हणतात काय आम्हाला गारेचा भात करून जर वाढला तर आम्ही जेवणार नाहीतर तुझं सत्व गेलं म्हणून समज आम्ही आता निघून जातो अनुसय म्हणते देवा नमो नमो नारायणा हे सूर्य भगवंता मग अनुसयाबाईने विनंती केली सूर्य नारायणाला जर खरोखर माझी भक्ती असल बर तर हे सूर्य नारायणा तू मला पाहून हो शाबास मी पतिव्रता तुला विनंती करीत आहे अशा वेळेला जर माझ्या हाकेला धावला तर बरी गोष्ट आहे बरोबर आहे नाहीतर माझं सत्व हरण होईल शाबास माझी भक्ती व्यर्थ जाईल पण मी मात्र ध्येयाचा त्याग केल्याशिवाय राहणार नाही असा सवाल केल्यावर मात्र सूर्यनारायण विचार करू लागले की आपण अशा वेळी अनुसयाला तारलं पाहिजे बरोबर आहे मग त्या सूर्य भगवंतानं गारेचा भात करण्यासाठी अनुसयाला काय मदत केली काय केली बरं सूर्यनारायण प्रसन्न झाले सोडली शक्ती
सूर्य नारायण प्रसन्न झाले सोडली शक्ती एकवीस काळ्या तापू लागला घाबरली धरती एकवीस काळ्या तापू लागला घाबरली धरती बिन पाण्याचा बिन जाळाचा शिजला या भात बिन पाण्याचा बिन जाळाचा शिजला या भात गारेचा हो करून भात लावली मात गारेचा हो भात करून दाखवली मात जेवा जेवा म्हणती बाई माझ्या भगवंता जेवा जेवा म्हणती बाई माझ्या भगवंता सत्व राखावे प्रसन्न व्हावे मला कृपावंता सत्व राखावे प्रसन्न व्हावे मला कृपावंता अशा प्रमाण अनुसयाबाईन गारेचा भात केला केलेला आहे देव म्हणतात सांगितल्याप्रमाणे अनुसयाची शक्ती फार मोठी आहे मोठी आहे एवढ्या नदीतल्या गारा त्या सुद्धा बिन पाण्याच्या बिन जाळाच्या अनुसयाबाईन शिजवून दिलेल्या आहे शिजवून दिलेल्या आहे देव म्हणतात काय बरं अनुसया गारेचा भात तू केलास केलास आम्हाला पात्र वाढलीस पण आम्ही जेवणार नाही का बरं अनुसया म्हणती देवा काय माझ्याकडून काही चुकलंय का तुम्ही सांगितल्याप्रमाणे गारांचा भात मी करून वाढलेला आहे तुम्ही पोटभर जेवा माझ सत्व राखा राखा आणि आपल्या रंग महाली निघून जावा निघून जावा देव म्हणतात अनुसया गारेचा भात आम्ही खाणार नाही कारण का राम रहीमचा डोला पाण्यात बुडवला त्याचं सुतक या गारावर आहे हे जेवण आम्हाला चालत नाही चालत नाही एक काम करायचं काय बरं पोटीत साळी घ्यायच्या घ्यायच्या मैदानात जायचं जायचं जाताना पेरायच्या आणि येताना काढायच्या उकडात घालायच्या नाहीत घालायच्या नाही मुसळ लावायचं नाही बरं तांदूळ क्षणात सोलून तयार करायचा करायचा आणि त्या तांदळाचं जेवण आम्हाला करून वाढायचं शाबास तर आम्ही जेवतो नाहीतर तुझं सत्व गेलं म्हणून समज समज आम्ही निघून जातो शाबास अनुसया म्हणती देवा उकळ न लावता बर मुसळ न लावता लावता ह्या साळी कशा कांडायच्या कशा कांडायच्या पण काय हरकत नाही देवा बर जर नाही साळी कांडाव्या तर माझं सत्व जाते जाते मग या सत्व जीवासाठी त्या अनुसयाबाईन काय केलं काय केलं बर जेवढ्या दोन कोसावरती चिमण्या होत्या चिमण्या होत्या त्या चिमणाबाईला हा कशा मारल्या बरं कशी मारली बर हाका मारल्या चिमण्याबाईना अनुसयाबाईन हाका मारल्या चिमण्याताईना अनुसयाबाईन 60,000 चिमण्या भक्तीला आल्या धावून चिमण्या भक्तीला आल्या धावून चोचीन सोललं साळी त्या चिमण्या बाईन चोचीन सोललं साळी त्या चिमण्या बाईन येता येता भरून घेतल्या अनुसया बाईन येता भरून घेतल्या अनुसया बाईन उकळ मुसळ न लावता सडला तांदूळ उकळ मुसळ न लावता सडला तांदूळ हे सार पाहून तिघांचा झाला गोंधूळ तिघांचा झाला गोंधळ जेवा जेवा म्हणती शंकर ब्रह्म विष्णू देवा जेवा जेवा म्हणती शंकर ब्रह्म विष्णू देवा सत्व राखा पतिव्रतेला आशीर्वाद द्यावा सत्व राखा पतिव्रतेला आशीर्वाद द्यावा आये जी, 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 जी।
अशा प्रमाण हे जेवण तयार केलं तयार केलेलं आहे अनुसयाबाईनं. बर शंकर ब्रह्म विष्णू यांना पात्र वाढली वाढलेले आहे. श्री शंकर म्हणतात काय बर अनुसयाबाईनं या साळी कांडून कांडून आपल्याला जेवण तयार करून दिलेलं आहे पण तरी पण काहीतरी अडचण केली पाहिजे केली पाहिजे. देव म्हणतात काय बर असले उष्ट अन्न आम्हाला चालणार नाही. अनुसया म्हणती देवा माझ्या चिमण्यानी साळी सोलताना तांदूळ तर खाल्लेला नाही कारण मी त्यांना तशी ताकीद दिली होती. देव म्हणतात काय बर खरोखर कुणीतरी तांदूळ खाल्लेला आहे. बर असं ऐकल्यावर अनुसयाबाईनं काय केलं काय केलं बर जेवढ्या चिमण्या आल्या होत्या त्यांची झडती घेतली झडती घेतली. एका लेकरवाळ्या चिमणीच्या पंखात एक तांदळाचा दाणा सापडला सापडला. त्या चिमणीनं एक तांदूळ खाऊन एक तांदूळ आपल्या पिल्लासाठी लपवून ठेवला होता ठेवला होता. कारण का बर ती चिमणी नुकतीच बाळंत झाली होती. शाबास तिची पिल्ल भुकेलेली होती. अनुसयाबाई समोर ती चिमणी हात जोडून उभी राहिली उभी राहिली. अनुसयाबाईनं त्या चिमणीला शिक्षा केली काय बर भक्ती नामाची बिडी तिच्या पायात घातली. शाबास तेव्हापासून चिमणी टुनटुन उड्या मारायला लागली. नाहीतर पूर्वी चिमणी कोंबडीसारखी चालू शकत होती. शाबास एका चिमणीमुळं साऱ्यांना ती शिक्षा लागू झाली. बरोबर आहे. देव म्हणतात अनुसया पंचपक्वानाचं जेवण तयार करायचं करायचं पण वाढताना मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची. काय बर सांगायला पाहिजे सांगायला पाहिजे आम्हाला नग्न होऊन आमा तिघांना वाढव भोजन नग्न होऊन आमा तिघांना वाढव भोजन वाढव भोजन नाही तर सत्व गेलं जाण. एवढा प्रश्न ऐकता धक्का द्या बसला काळ झाला. एवढा प्रश्न ऐकता धक्का त्या बसला काळ झाला. काय करावं काय सुचेना अनुसया बाईला. काय करावं काय सुचेना अनुसया बाईला. सत्व माझा जीव आणि सत्व माझा प्राण सत्व माझा जीव आणि सत्व माझा प्राण नग्न होऊन देवा तुम्हा मी वाढीन भोजन. नग्न होऊन देवा तुम्हा मी वाढीन भोजन. श्री शंकर म्हणतात अनुसया नग्न होऊन आम्हाला जीवन वाढायचं असा शब्द केल्यावर अनुसया बाईला फार मोठा धक्का बसला धक्का बसला. अनुसया बाई म्हणती काय बर किती देवा माझ्यावर मोठा प्रसंग आहे. वा वा देवा बाई माणसाची आबरू कितीशी आहे. बरोबर आहे. हे परमेश्वरा तुम्ही हा हट्ट परत घ्या. शाबास माझ्या आबरूचं रक्षण करा करा. देव म्हणतात अनुसया जर तुझं सत्व तुला टिकवायचं असेल तर आम्ही सांगितल्याप्रमाणे बर नग्न होऊन जेवण वाढायचं वाढायचं नाही तर तुझं सत्व घेऊन आम्ही आताची आता निघून जातो. शाबास अनुसया म्हणते देवा जरा थांबा मी पतिव्रता बाई आहे. बरोबर आहे. पतीला परमेश्वर मानते आहे. शाबास तेव्हा मी माझ्या पतीला सांगून येते. शाबास आणि तुम्हाला नग्न होऊन जेवण वाढते पण मी सत्व जाऊ देणार नाही. बरोबर आहे. मग अनुसया बाई पतीकडे कशी गेली कशी गेली. धावत पळत अनुसया गेली आश्रमाला. धावत पळत अनुसया गेली आश्रमाला. उभी राहून नमस्कार केला ऋषीला. उभी राहून नमस्कार केला ऋषीला. ब्रह्म विष्णू महेश आले वाड्या कारण. ब्रह्म विष्णू महेश आले वाड्या कारण. नग्न होऊन वाडा म्हणती त्यांशी भोजन. नग्न होऊन वाड म्हणत
पार्वती त्यांना भोजन, त्यांना भोजन नाहीतर सत्व गेलं जाण। त्यांना भोजन नाहीतर सत्व गेलं जाण। धावत पळताणुसाया आपल्या आश्रमाला गेली गेली। त्या ठिकाणी आत्री ऋषी अनुसयाचे पती होते। बर अवदंबरा खाली ध्यानस्थ बसलेले शबास अनुसयाचे पती जाऊन अनुसयाने नमस्कार केला। म्हणाले अहो धनी, बर आपल्या घरी ब्रह्म विष्णू महेश हे तीन देव माझे सत्व हरण करण्याकरिता आलेले आहेत। शबास तेव्हा ते नग्न होऊन मला जेवण वाढायला सांगतात। आता तुम्हीच सांगा महाराज, मी आता काय करावं। बर आत्री ऋषी म्हणतात, काय हे अनुसय, आपल्या घरी तीन तळाचे भगवंत ब्रह्मा विष्णू शंकर जर आले आहेत तर आनंदाची गोष्ट आहे। आणि त्यांची जर इच्छा असेल नग्न होऊन जेवण वाढ म्हणायची, बर तर त्यात काय अवघड आहे। कारण काबर ज्यांनी आपल्याला निर्माण केलं आहे असे हे भगवंत आपल्याला माता पिता समान आहेत। शाबास आपण बालकाला त्यात नग्नपणाची काय लाज आहे। बरोबर आहे। तर अनुसया या द्रोणातून मी मंत्रून पाणी देत आहे। बर हे मंत्रलेलं पाणी या तीन देवाच्या अंगावर शिंतळ, शाबास म्हणजे पुढे सर्व काही ठीक होईल। मग त्या आत्री ऋषीनं द्रोणामध्ये पाणी कसं दिलं। कसं दिलं? द्रोणामध्ये पाणी तंतरलं दोघा उभायतान, द्रोणामध्ये पाणी तंतरलं दोघा उभायतान, तीन देवावर तीन शितोडे टाक जाणे ऊन। तीन देवावर तीन शितोडे टाक जाणे ऊन। धावत पळत गेली त्या वाळ्या कारण, धावत पळत गेली त्या वाड्या कारण, तीन देवावर तीन शितोडे टाकले नेऊन। तीन देवावर तीन शितोडे टाकले नेऊन। तीन देवावर तीन शितोडे टाकले नेऊन। सहा सहा महिन्याची बाळ द्यावती झाले तिघे जण। सहा सहा महिन्याची बाळ द्यावते झाले तिघे जण। सहा सहा महिन्याची बाळ द्यावते झाले तिघे जण। सहा सहा महिन्याची बाळ द्यावते झाले तिघे जण। झाले तिघे जण पाटाच्या खाली लवंडलं, झाले तिघे जण व पाटाच्या खाली लवंडलं। अशा प्रमाण द्रोणामध्ये पाणी तंतरलं दोघा उभायतान, बरोबर आहे, आणि तीन देवावर तीन शितोडे टाकल्या बरोबर सहा सहा महिन्याची बाळ द्यावती झाले तिघे जण। तिघे जण आणि पाटावर बसलेले देव लहान झाल्यामुळं ताबडतोब पाटाच्या खाली लवंडलं। शाबास आता मात्र अनुसयाबाई तीन श्री शंकर बर आणि विष्णू आणि ब्रह्मदेव यांना त्या पाटावर नीट बसवलं। शाबास अनुसाबाईनं विचार केला, जर या देवांना जर जीव घालायचा असेल, जीव घालायचा असेल आणि नग्न व्हायचं असेल बर तर हीच वेळ आहे। बरोबर आहे। मग अनुसाबाईनं काय केलं। काय केलं? फेडलं वस्त्र व बाईचा पडला प्रकाश, फेडलं वस्त्र व बाईचा पडला प्रकाश, नग्न होऊन जीवन तारते तान्या बाळास। नग्न होऊन जीवन तारते तान्या बाळास। नग्न होऊन जीवन वाढलं तान्या बाळास, नग्न होऊन जीवन वाढलं तान्या बाळास, अनुसयाच थोर सत्व मिळेन देवास। आय जी 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 जी
सत्व मिळे ना देवास गरम पाणी नाऊ घालती तान्या बाळास गरम पाणी नाऊ घालती तान्या बाळास कंपाळी व काळ लावती दृष्ट होईल म्हणून कंपाळी व काळ लावती दृष्ट होईल म्हणून फेडलं वस्त्र बाईचा पडला प्रकाश नग्न होऊन जीवन चारते त्या तान्या बाळास बाळास आणि अनुसयाचं थोर सत्व मिळेना देवास शमास गरम पाणी नाऊ घालती तान्या बाळास आणि कंपाळी व काळ लावी ती दृष्ट होईल म्हणून श्री शंकर अनुसया बाईनं मांडीवर घेतला की खाली विष्णू रडायचा रडायचा आणि विष्णू मांडीवर घेतला की खाली ब्रह्मदेव रडायचा शाबास अशी अनुसया बाईची फार मोठी गडबड झाली गडबड झाली मग अनुसया बाईनं काय केलं काय केलं एक चंदनाचा पाळणा केला आणि त्या पाळण्यामध्ये या तीन देवांना म्हणजे या तीन बाळांना झोपू घातलं शाबास अशी ती धन्य धन्य अनुसया वा वा पहिली माझी ओवी ग सती अनुसयाला 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 माझा नमस्कार तिला रे बा विठला माझा नमस्कार तिला रे बा विठला माझा नमस्कार तिला रे बा माझा नमस्कार तिला रे बा विठला दुसरी माझी ओवी ग अनुसयाचा खेळ 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 ब्रह्म विष्णू केले बाळ रे बा विठला 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 तिसरी माझी ओवी ग अनुसया ही शांत 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 गारेचा हो केला भात रे बा विठला 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 माझी ओवी ग अनुसयाच्या भक्तीला चौथी माझी ओवी ग अनुसयाच्या भक्तीला चौथी माझी ओवी ग अनुसयाच्या भक्तीला चौथी माझी ओवी ग अनुसयाच्या भक्तीला कैलासपती भुलविला रे बा विठला 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 पाचवी माझी ओवी ग अनुसयाचा रंग 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 पांडुरंग झाले दंग रे बा विठला 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 सावी माझी ओवी ग अनुसयाची काया सावी माझी ओवी ग अनुसयाची काया सावी माझी ओवी ग अनुसयाची काया सावी माझी ओवी ग अनुसयाची काया
ईश्वराला लावली माया ये रे बा विठ्ठला, ईश्वराला लावली माया ये रे बा विठ्ठला, ईश्वराला लावली माया ये रे बा विठ्ठला, ईश्वराला लावली माया ये रे बा विठ्ठला। सातवी माझी ओवी ग अनुसयाच्या ज्योती, सातवी माझी ओवी ग अनुसयाच्या ज्योती, सातवी माझी ओवी ग अनुसयाच्या ज्योती, सातवी माझी ओवी ग अनुसयाच्या ज्योती। हलविल्या ब्रह्म मूर्ती रे बा विठ्ठला, हलविल्या ब्रह्म मूर्ती रे बा विठ्ठला, हलविल्या ब्रह्म मूर्ती रे बा विठ्ठला, हलविल्या ब्रह्म मूर्ती रे बा विठ्ठला। आठवी माझी ओवी ग अनुसयाच्या पोटी, आठवी माझी ओवी ग अनुसयाच्या पोटी, आठवी माझी ओवी ग अनुसयाच्या पोटी, आठवी माझी ओवी ग अनुसयाच्या पोटी। ईश्वराची झाली दाटी रे बा विठ्ठला, ईश्वराची झाली दाटी रे बा विठ्ठला, ईश्वराची झाली दाटी रे बा विठ्ठला, ईश्वराची झाली दाटी रे बा विठ्ठला। नवी माझी ओवी ग अनुसया ही निर्मळ, नवी माझी ओवी ग अनुसया ही निर्मळ, नवी माझी ओवी ग अनुसया ही निर्मळ, नवी माझी ओवी ग अनुसया ही निर्मळ। 33 कोटी देव खेळे रे बा विठ्ठला, 33 कोटी देव खेळे रे बा विठ्ठला, 33 कोटी देव खेळे रे बा विठ्ठला, 33 कोटी देव खेळे रे बा विठ्ठला। दहावी माझी ओवी ग अनुसया ही निर्गुण, दहावी माझी ओवी ग अनुसया ही निर्गुण, दहावी माझी ओवी ग अनुसया ही निर्गुण, दहावी माझी ओवी ग अनुसया ही निर्गुण। निराकारी भगवान ये रे बा विठ्ठला, निराकारी भगवान ये रे बा विठ्ठला, निराकारी भगवान ये रे बा विठ्ठला, निराकारी भगवान ये रे बा विठ्ठला। 11वी माझी ओवी ग अनुसयाच्या भक्तीला, 11वी माझी ओवी ग अनुसयाच्या भक्तीला, 11वी माझी ओवी ग अनुसयाच्या भक्तीला, 11वी माझी ओवी ग अनुसयाच्या भक्तीला। दत्ताचा हो जन्म झाला रे बा विठ्ठला, दत्ताचा हो जन्म झाला रे बा विठ्ठला, दत्ताचा हो जन्म झाला रे बा विठ्ठला, दत्ताचा हो जन्म झाला रे बा विठ्ठला। अशा प्रमाणे अनुसयाबाईन हा देवाची सेवा सेवा 6 महिने केली। बर, इकडे पार्वती लक्ष्मी सावित्री विचार करतात, नारदाने सांगितल्याप्रमाणे बर अनुसयाचं सत्व घेण्यासाठी आपले देव गेलेत, देव गेलेले आहेत। आता 6 महिने झालं तरी देवाचा येण्याचा पत्ता नाही। शाबास। पार्वती लक्ष्मी सावित्रीने नारदाचा धावा केल्याबरोबर नारद मुनी बर कैलासात हजर झाला। शाबास। ह्या 3 बायांना नारदाचा राग आला, राग आला। कुणी धरती तंबोरा, शाबास, कुणी धरती चिपळ्या, कुणी धरती शेंडी। त्या नारदाची मोठी फजिती सुरू केली। नारद म्हणतो, बर माझा काय गुण आहे? असं करा, आपण अनुसयाच्या घरी जाऊ, शाबास, आणि देवांना घेऊन येऊ, वा मी तुमच्या बरोबर येतो। असे म्हणल्यावर सावित्री लक्ष्मी पार्वती अनुसयाकडे जायला तयार झाल्या। शाबास। कशा झाल्या बरं तयार? कशा झाल्या बरं? पुढे नारद माग बाया निघाल्या माहुरला, पुढे नारद माग बाया निघाल्या माहुरला, जाता जाता जंगल बघा लागलं रस्त्याला। आ, ये जी, जाता जाता
आता जंगल बघा लागल रस्त्याला बोरी बाबळी झाडे सारे काटे झुडपाला गोरी बाबळी झाडे सारे काटे झुडपाला तीन बायांची फजिती झाली साऱ्या रस्त्याला तीन बायांची फजिती झाली साऱ्या रस्त्याला चालता व बोलता आले बघा माहूर गडाला चालता व बोलता आले बघा माहूर गडाला दारामधून हाका मारती अनुसया बाईला दारामधून हाका मारती अनुसया बाईला दारामध्ये पार्वती सावित्री लक्ष्मी उभ्या राहिल्या बरोबर अनुसया बाहेर आली शाबास तिनं ह्या तीन बायांना ओळखलं ओळखलं बाया म्हणतात ही तर बाई आपल्या ओळखते बरोबर आहे पण का हरकत नाही म्हणले कारण का त्या बायांना अनुसयाचा राग आला होता बरोबर आहे बाया म्हणतात आमचे देव हे कुठे आहेत ते सांग शाबास अनुसया म्हणते अहो जरा थांबा तुमचे देव घरामध्ये पाळण्यामध्ये आहेत शाबास तुम्ही जर सत्वधारी असाल तर ते तुम्ही ओळखून घ्या वा वा पार्वती सावित्री लक्ष्मी घरात जाऊन पाहतात पाहतात तर मोठ्या देवांची लहान रूप सर्व सारखी दिसू लागली शाबास अनुसया म्हणती तीन बायांना तुमचे पती तुम्ही ओळखून घ्या पार्वती म्हणती अगं बाई आम्ही जर त्या देवांना जर घ्यावं तर शंकर हाती घेतला आणि विष्णू जर हातात आला शाबास तर पार्वती म्हणली किती मोठा अनर्थ होईल तर लक्ष्मी म्हणती विष्णू म्हणून ब्रह्मदेव जर हातात आला शाबास तर केवढा मोठा प्रसंग ओढवेल वा वा मग त्या तीन बाया अनुसयाला शरण आल्या शरण आल्या अनुसया धन्य आहे तुझी करणी वा वा तुझ्या सामर्थ्याने मोठे देव बाळ रूपात झाले आहे शाबास तर तूच देवा मला ओळखून द्यावे आम्ही तुला क्षमा मागतो आहे वा वा तुझ्या पुढे आमचा गर्व हरण झाला तुझं सत्व मोठं आहे वा वा मग अनुसया बाईनं देव कसे ओळखले कशी ओळखले श्री शंकराचा गळा निळा होता तो फक्त छोटासा डाग अनुसयाला दिसला शाबास तो शंकर उचलून पार्वतीला दिला वा वा विष्णूच्या छातीवर भृगु ऋषीची पद्म होती शाबास ती अनुसयाला फक्त दिसली म्हणून विष्णू उचलला आणि त्या लक्ष्मीला दिला शाबास आणि जो तिसरा बाळ शिल्लक राहिला तो सावित्रीने उचलला बर पण तीन बाया म्हणतात काय बर या बाळांना घेऊन काय करायचं बरोबर आहे आमचे देव मोठे करून पाहिजेत मग अनुसया बाईला त्या तीन बायांची दया आली दया आली तिने आत्री ऋषी कडून आणलेलं मंत्रलेलं पाणी पाणी त्या तीन बाळाच्या अंगावर टाकल्याबरोबर टाकल्याबरोबर देवांना मूळ रूप प्राप्त झालं शाबास देव अनुसयाला प्रसन्न झाले श्री शंकर म्हणतात काय बर हे अनुसया धन्य आहे तुझी आता आम्ही आमच्या घरी निघत आहो अनुसया म्हणती देवा काय बर असं जायचं नाही बर तुम्ही जर निघून गेला माझ्या घरातील पाळणा तो सुना राहील बरोबर आहे तर या पाळण्याला धनी द्यावा व नंतर कैलाशी जावे जावे मग श्री शंकरानं आत्री ऋषी कडून आणलेलं मंतरलेलं पाणी अनुसयाच्या हातावर सोडल्याबरोबर बर अनुसयाच्या हाती फोड आला व तो फोड फुटून बर श्री दत्ताचा जन्म झाला शाबास दत्त बाळ त्या पार्वती लक्ष्मी सावित्री यांनी पाळण्यात घातला घातला व 33 कोटी देवाने आशीर्वाद देऊन त्या बाळावर पुष्पवृष्टी केली आणि मग त्या दत्त बाळाच अनुसयाच्या घरी बर माहूर गडाला श्री दत्ताच बारस कसं झालं बर कस झालं पहिल्या दिवशी पहिला दिवस ब्रह्म विष्णू आणि महेश तीन देवाचा अवतार खास अनुसया घरी आले जन्मास दुबारा अनुसया घरी आले जन्मास
झाला आनंद नाचू लागले मुनी नारद चंदन बुका लाविला गंध दत्त बाळाचे चरण वंदा दत्त बाळाचे चरण वंदा तिसऱ्या दिवशी आनंद मोठा स्वर्ग कैलाशी वाजला घंटा पाची अमृत सोन्याच्या ताटा नगर जनाशी सुटवाडा वाटा दुबारा जुजू नगर जनाशी सुटवाडा वाटा दुबारा जुजू चवथ्या दिवशी चंद्रपूजेचा प्रकाश पडला माली सूर्याचा नवलक्ष तारे प्रकाश चंद्राचा जसा झळकी तो हिरा रत्नाचा दुबारा जुजू जसा झळकी तो हिरा रत्नाचा दुबारा जुजू पाचव्या दिवशी पाचवी आली तेतीस कोटी देव भेटया दिली जय दत्त नादे नगरी दुमदुमली शेष नागिणी गुंपी त्यावेळी दुबारा जुजू शेष नागिणी गुंपी त्यावेळी दुबारा जुजू सहाव्या दिवशी दत्त दिगंबर सर्व अंगाशी विभूती सुंदर शंख चक्र गदा झुळी अलंकार गळा रुद्रमाळा सुमनाचे हार दुबारा जुजू गळा रुद्रमाळा सुमनाचे हार दुबारा जुजू सातव्या दिवशी नारद बोले आत्री ऋषीचे भाग्य उजळले गुरुदेव दत्त जन्माशी आले पंच अमृत तीर्थ वाटिले दुबारा जुजू पंच अमृत तीर्थ वाटिले दुबारा जुजू आठव्या दिवशी हिंटो वनवन केळी नारळी द्राक्ष संपूर्ण जाई मोगरा चाफा चंदन नाच मांडीला मोर हंसार दुबारा जुजू नाच मांडीला मोर हंसार दुबारा जुजू नवया दिवशी कल्पतरूला आसन घाली नित्य बसण्याला काम धेनु स्वन नित्य शेरेला दुबारा जुजू काम धेनु स्वन नित्य शेरेला दुबारा जुजू दहाव्या दिवशी बोले गणपती अवदुंबर खाली दत्त बैसती दत्त मागुणी वृक्ष पूजिती तया होईल पुत्र संतानी दुबारा जुजू तया होईल पुत्र संतानी दुबारा जुजू अकराव्या दिवशी स्नान काशीला अन्नग्रहण माहूर गडाला शयन करी केदारलिंगाला प्रत्येक दिवशी नेम चालिवला
प्रत्येक दिवशी नेमाचा लिवला दुपारा बाराव्या दिवशी बारस केले राजू वदाना विद्या बोलले देवदूत पुष्प वर्षू लागले दत्त बाळाचे नाव ठेविले दत्त बाळाचे नाव ठेविले तेराव्या दिवशी श्री दत्त मूर्ती दत्त नामाची अपार कीर्ती जय दत्त मंत्रे तीर्था पहारती जय दत्त मंत्रे तीर्था पहारती चौदाव्या दिवशी आहार निद्रा योग समाधी लावून मुद्रा दर्शना येती गंगा तुंगभद्रा दुपारा दूध दर्शना येती गंगा तुंगभद्रा दुपारा दूध पंधराव्या दिवशी नवल वर्तले नवनात अवतार जगी पावले मच्छिंद्रनाथ शिष्य शोभले मंत्र उपदेश कान फुकले दुपारा दूध मंत्र उपदेश कान फुकले दुपारा दूध सोळाव्या दिवशी सोळावा केला कवी संभाजीने पाना गाईला दत्त कीर्तीचा ध्वज लाविला दुपारा दत्त कीर्तीचा ध्वज